शाबांचा डॉक्टर असतो इकडे, शाबांच्या डॉक्टरला बोलावं लागेल. आणि अजून बंद तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तुझं आयुष्य सुखाचं समाधानाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि तू अशीच खुश राहत राह आणि कधी कधी भांडत राह. तुला या स्पेशल तुझ्या वाढदिवसाचं एक गिफ्ट मिळालं आहे, ते गिफ्ट तुला आता भेटणार आहे. तर तू तुझे डोळे बंद करून माझ्या बरोबर चाल. मग मी तुला मी कशी काय डोळे बंद करून चालू, तुला भागू मदत करेल चालायला आणि मग तुला तुझं गिफ्ट दिसेल. तर आता सगुणला सगुणच्या वाढदिवसाचा गिफ्ट मिळणार आहे, तरी सगळ्यांनी उत्सुकता कायम ठेवा आणि थोड्याच वेळात तुमचं रहस्य उत्सुकतेचं रहस्य उलगडेल. जेव्हा सगुण 2016 मध्ये जर्मनीला आली होती तेव्हा तिचा एक फोटो काढला होता, त्या फोटो सारखं तिला गिफ्ट मिळणार. तिला हिंट दिली पण तिच्या काही लक्षात येऊन नाही आलं अजून. पण तरी आता तुम्ही फोटो काढला होता, हळूहळू एक कडी उलगडणार आहे. म्हणजे फोटो काढला होता, म्हणजे तुझा एक फोटो काढला होता त्याच्याशी रिलेटेड गिफ्ट आहे तुझं. 2016 मध्ये जर्मनीला ज्यावेळेस तू आली होती पहिल्यांदा आणि फोटो काढला होता, आणि फोटो काढला होता, खूप सारे फोटो काढले होते, पण त्यातल्यात एक स्पेशल फोटो काढला होता त्याच्यावरतीच तुला ते गिफ्ट मिळणार आहे. तरी द्राक्ष तरी दर्शकांना तुम्ही पण तुमची उत्सुकता कायम ठेवा आणि हळूहळू एका थोड्याच वेळात थोड्या क्षणातच चला तर या माझ्या बरोबर तुम्हाला गिफ्ट सगळंच गिफ्ट बघायला या. आणि आज आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाबा फर्स्ट व्हिडिओ बघा, मी माझ्या पहिल्यांदा आज या व्हिडिओ मध्ये बोलत आहे आणि एकदम शुद्ध मराठी बोलत आहे. तर मी घराची चावी पण घेतलेली आहे माझ्या बरोबर, नाहीतर आम्ही आनंदामध्ये आणि सरप्राईज सरप्राईजच्या नादामध्ये घराची चावी विसरून जाऊ. आणि आम्हाला शाब्यांचा डॉक्टर असतो इकडे, शाब्यांच्या डॉक्टरला बोलावं लागेल आणि मग दरवाजा उघडावा लागेल. तरी तुम्ही माझ्या बरोबर या. पायऱ्यातून डोळे ओपन केले तर चालतात. आता डोळे बंद कर, आता भागू, आता नाही हा ते टग्गू आहे माझ्याजवळ, तू इथून आता पूर्ण डोळे बंद कर तुझे आणि भागू तू आम्हाला बरोबर. डोळे एक एक डोळा नको उघडू, भागूच्या पायावर टग्गूच्या पायावर पाय दे. आता डोळे बंद कर. हे बघा आता आमचा मेन गेट आहे, इथून सगुणला सरप्राईजची कडी उघडणार आहे आणि सगुणचे डोळे बंद होणार आहेत. सगुण डोळे बंद कर, आता दरवाजा उघडला नाही अजून, अजून नको उघडू, अजून नको उघडू, खाली पडशील बदकरणी. तरी ये आता, अजून ये, अजून डोळे बंद करून ये, अजून बंद, अजून बंद, आणि डोळे उघड आता. आता वाजव, आता अनलॉक, अनलॉकचं बटन दाब. थांब परत एकदा, अनलॉकचं बटन दाब, अनलॉकचं बटन दाब, लॉक लॉकचं बटन दाब, अनलॉक गाडी. यस, सगुणला आता तुम्ही बघू शकता सगुणच्या वाढदिवसाचं सगुणला हे गिफ्ट मिळालेलं आहे.
पाऊस पडत आहे, थोडा स्नो पडत आहे, आमच्या गाडीचं स्वतः स्नो पण करत आहे. चला थोडा थोडा असा बारीक बारीक स्नो पण. इकडे रे बेटा, गाली गाली गालीत बस. नाही रे बेटा, बटन नको दाबू. इकडे बस केलं मागे. ये रे बेटा मांगे मांगे. तुम्ही कधी बुक केली होती गाडी? हे गाडी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आणणार आहे, म्हणजे तुझा वाढदिवसाच्या दिवशी आणली. आज गाडी आधीच बुक केली होती, खूप आधी बुक केली होती. जे पाहायला गेले होते ते म्हणत होते की घेतली ते नाही भेटले आपल्याला ते. हा तेच गाडी. तर तू बसू शकतो फ्रंट सीट वरती. अदर साइडनी ते गाडी पण येते इकडे जाते. तर सगुण, आता तुला कसं वाटतं तुझं गिफ्ट भेटल्यानंतर वाढदिवसाचं गिफ्ट कसं वाटलं तुला? 2015-2016 खाया बेटा. बागू दरवाजा नको उघडतो बेटा. बागू दरवाजा उघडत नव्हता, तिकडनं रस्ता. 2016 साली एक आमच्या घराच्या समोर एक BMW गाडी उभी होती. तर त्याच्या समोर नाही बेटा, ते राहू दे त्याला. बागू बटन नको फिरू बेटा. त्याच्या समोर आपण फोटो काढले होते. yes. तेव्हा तुम्ही प्रॉमिस केलं होतं की एका तुझ्या वाढदिवसाच्या वेळेस अशी गाडी गिफ्ट करीन. yes. तर त्यास खरंच गिफ्ट केली. पाय नाही देत बेटा. तर तुला आवडलं का गिफ्ट सगळं? हो खूप भारी आहे, मस्त आहे. बर सर्वे बेस्ट गिफ्ट तुला मिळालं आहे की नाही? बागू तुला कसं वाटली गाडी? आणि माझं सरप्राईज कसं वाटलं? मला बाबांनी जे सरप्राईज दिलं ते कसं वाटलं तुला माहित होत? बाबांना सांगलं होतं जेव्हा मला कपडे घालत होते तेव्हा तुला सांगितलं होत. आणि आमच्या गाडीचं स्वागत स्नो पण करते बघा. बरोबर गाडी आली, स्नो चालू झाला. स्नो चालू आहे निर्गुण. छान जरा तिथे बस, तिकडे बस, ये इकडून, ये इकडे. कॅप घाल बाळा. स्नो जाऊ दे मग, पूजा करते. गेला म्हणा. स्वस्तिक नो काळ ना. ऐ सगुण पाजा होते ना. नाही साठ
इकडे बेटा तग्गु तो दिवा पाज बर गाडीची आता पूजा करून घेतली आणि इथं मी स्वस्तिक काढली, स्वस्तिक याच्यासाठी काढली, सॉरी ओम काढला स्वस्तिक, आज इथं काढली नाही याच्यासाठी की इथं स्वस्तिक काढणं अलाऊ नसते, कायद्याने गुन्हा आहे, म्हणून मी ओम काढून छान गाडीची आता पूजा करून घेतली. आणि तुम्ही पाहू शकता स्नो चालू आहे, तर आता आम्ही जातो घरामध्ये, थंडी खूप वाजते, माझे हात पण खूप ठणकत आहे, तर चला मग घरात जाऊन बोलते. I wish you very very happy birthday to you. खूप खूप धन्यवाद. तगो आम्हाला हॅपी बर्थडे म्हणणार. हॅपी बर्थडे थँक्यू. दोन हजार सोळा साली अदितीच्या बाबांनी मला प्रॉमिस केलं होतं का तुझ्या एका बर्थडेला न तो कधी पण, म्हणजे चार वर्षांनी, पाच वर्षांनी, सहा वर्षांनी कधी पण येऊ, मी तुला BMW गिफ्ट करेल म्हणून. आणि नवऱ्यानं ते प्रॉमिस पाळलं आहे. आज त्यांनी मला BMW गिफ्ट केले, तर खूप छान वाटलं, खूप आनंदाचा दिवस आहे. आणि मी जवळून पाहिलं, एकदम जवळून पाहिलं की अदितीच्या बाबांनी या गोष्टीसाठी किती कष्ट केले, किती अभ्यास केला. म्हणजे इथं फोर व्हीलरचं लायसन भेटणं जर्मनीमध्ये एवढं इझी नाही आहे. जे प्रॅक्टिकल असते त्यामध्ये दोन तीन वेळा माणसं फेल होतात, आणि एका का एक दोन अवरसाठी त्यांना 100 युरो पे करावं लागतं एका दिवशी. तर त्यांच्यासाठी त्यांनी खूप सहन, म्हणजे खूप विचार करून, खूप अभ्यास करून, म्हणजे ते क्लासला पण जायचे आणि घरी आल्यानंतर पण यूट्यूबवरती व्हिडिओ बघून त्यांनी ड्रायव्हिंग एका फर्स्ट अटेम्प्टमध्येच त्यांनी पास केलं. बाकीचे आजूबाजूचे मी त्यांचे मित्रमंडळी बघितले, त्यांना दोन वेळा, तीन वेळा, काही काहींना तर तीन चार वेळा पण एक्झाम द्यावं लागली, पण त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्येच पास केलं. आणि बाकी प्रश्न तर ते ऑफिसचं काम करून, सर्व करून हे करत होते, घरचं बघून सर्व करत होते. तर त्यांनी यासाठी खूप मोठे कष्ट घेतलेले आहे, ते मी अगदी जवळून बघितलेलं आहे. तर मी त्यांना तर थँक्यू म्हणत नाही, कारण आपल्या माणसांना नो सॉरी नो थँक्स असं काही असतं. तर खूप छान वाटलं, सर जे खूप वर्षाचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं. तर खूप मोठं बर्थडे गिफ्ट आज अदितीच्या बाबांनी मला दिलेलं आहे. आणि आमचं जेवण चालू आहे आज, मस्त मी कडण्याची भाकर ठेचा बनवलं होता जेवणासाठी संध्याकाळी. आणि खूप दिवसाआधी यांनी बुक केली होती गाडी, पण मला माहिती नव्हतं, ते बघायला गेले होते हे माहिती होतं, पण त्यांनी सांगितलं की नाही ती आपल्याला मिळाली नाही, ते कोणीतरी वेगळ्याच माणसांनी, कोणीतरी आधी येऊन गेला आणि त्यांनी बुक केली, जी त्यांना आपल्याला आवडली होती ती भेटली नाही, त्यांनी मला असं सांगितलं. आणि नेम प्लेट पण त्यांनी ऑर्डर केल्या घरामध्ये, म्हटलं का हो गाडी तर नाही पण नेम प्लेट कशाला तुम्ही ऑर्डर केल्या, सॉरी नेम प्लेट नाही नंबर प्लेट,
तर मला म्हणाले का मग कधी पण आपण वापरू शकतो ना नंबर प्लेट, मला काही असं आयडिया नाही कधी, मग म्हणजे मला माहीतच नसतं नाही की असं नंबर प्लेट आपण आधी ऑर्डर करू शकतो किंवा नाही करू शकत, किंवा गाडी आल्यानंतरच ते ऑर्डर करावं नंबर प्लेट आपण ऑर्डर करू शकतो बनवू शकतो. तर असं सर्व झालं, मला खरंच आयडिया नव्हती नंबर प्लेट, पण घरी आल्या तरी मला आयडिया नव्हती की नंबर प्लेट आल्या म्हणजे यांनी गाडी बुक केलीच असणार. तर छान सरप्राईज मिळालं, खूप शॉक झाले मी. आणि तुम्हा कोणाकोणाला वाटते की आदितीच्या बाबा पण व्हिडिओमध्ये आला आहे पाहिजे, कारण ते खूप छान कॉमेडी करतात, त्यांचा स्वभाव छान म्हणजे असा कॉमेडी आहे थोडा. तर कोणाकोणाला आवडेल ते व्हिडिओमध्ये यायला, जर खूप सारे जर हो मिळाले तर तुम्हाला जर वाटत असेल का ते व्हिडिओमध्ये यायला पाहिजे बोलायला पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून टाका. आणि खूप सारे जर हो मिळाले तर मी मग त्यांना सांगेल की तुम्ही व्हिडिओमध्ये एक तरी लाईन एक काहीतरी कॉमेडी तुम्ही बोलत जा थोडंफार. तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो संध्याकाळी, आज बाहेर गेलो नाही कारण खूप स्नो पडत होता, त्याच्यामुळे मग मुलींना घेऊन काही मी बाहेर गेले नाही. तर आता जेवण वगैरे आवरून सर्व घेतो. तर चला मग परत भेटू नवीन व्हिडिओपर्यंत सोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय 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 बाय.